नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवरती. आणि आत्ता आपण जातोय रत्नागिरीमध्ये. ॲक्च्युली आजचा प्लॅन असा आहे की आपण माझ्या मित्राला भेटायला जातोय. मी म्हणजे यूट्यूब क्षेत्रात जेव्हा मी आता पाऊल ठेवले तेव्हा बरेच यूट्यूब क्षेत्रातील माझे मित्र मी जोडलेले आहेत. त्यातलाच एक माझा मित्र आहे एकदम जीवाभावाचा, त्याच्याकडे आज मी जातोय. कोण आहे आणि काय त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला त्या ठिकाणी घ्यायला कळवेन. आत्ता जाकदेवीला जायचं आहे ॲक्च्युली आपल्याला. नंतर मग आपण जाकदेवीतून रत्नागिरी जाणार आहोत आत्याकडे. तिथे आपण आज राहणार आहोत आणि उद्या सकाळी निघणार आहोत. आणि त्याच्यानंतर मग पुढे उद्याचे पण प्लॅन आहेत, ते पुढच्या व्हिडिओमध्ये रिव्हील करेन. पहिलं आपण जाऊया आता पडव्यामध्ये. पडव्यातून आपल्याला लेफ्ट घ्यायचं आहे आणि आबलोली गाठायची आहे आवरे फाट्यामार्गे. आणि आबलोलीतून नंतर मग राई भातगाव पूलमार्गे जाकादेवीत. जाकादेवीत मित्राला भेटायचं आणि त्याच्यानंतर मग रत्नागिरी आत्याकडे जायचं. तर असा आपला आजचा टोटल प्लॅन आहे. सो मित्रांनो, कुठे जाऊ नका, व्हिडिओ संपूर्णपणे बघत राहा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असा मित्रांचा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. पावसाळा आहे, 16 किलोमीटर लवकर पोहोचू. राईटला गेलात मित्रांनो इथून तर तुम्ही वेळेश्वरला पोहोचाल. इकडे एक मस्त जुनं शंकराचं मंदिर आहे. आपण जे करतो आहे त्याचं कुठेतरी चीज होतं आहे. वा वा, आय साहेबांनी टर्न मारला. वा, बघितलंस काही दीप आता टर्न मारला बघितलं कुठं. वा, आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो मला तुम्हाला आता विचारायचं की आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतोय की आपण ज्या त्या हेल्मेटच्या कॉकपिटवरती आहे आणि आपण ड्राईव्ह करता करता बोलतो आहे. मोटो ब्लॉग आहे म्हणजे हा प्रॉपर मोटो ब्लॉग म्हणता येईल. लास्ट टाईम आपण केला होता तसा तर तो मोबाईलवरती होता आणि आता तर तुम्हाला माहिती आहे आपण काय ॲक्सेसरीज घेऊन करतो आहे. तर त्याच्यामुळे हा तुम्हाला कॉकपिट कसा वाटतो आहे ते मला सांगा कमेंट करून. हा सगळा बीच बघा, नीट अँड क्लीन केलेला आहे एवढा की वेल इन फ्युचर म्हणजे या ठिकाणी बऱ्याच प्रमाणात होऊ शकतं पर्यटन वगैरे. असं मित्रांनो रोड बघा, पूर्ण खाली शांत आणि पूर्ण नजारा बघा, खूप भारी वाटतं. म्हणजे पाऊस आहे आणि थोड्या वेळासाठी गेला आहे म्हणजे गणपती बाप्पाचं आगमन झालं भाद्रपद महिन्यात. आणि अशा भाद्रपद महिन्यामध्ये ना जो ॲटमॉस्फिअर खुलून येतो ना मित्रांनो, एक नंबर, म्हणजे लाजवाब म्हणायला हरकत नाही. ही फक्त ब्युटी ना तुम्हाला कोकणातच बघायला मिळेल. बघा पुन्हा एकदा दोन्ही बाजूला ग्रीनरी आणि समोर खुला रोड आहे. खुला रोड म्हणजे ॲक्च्युली पुढे गाड्या आहेत दोन, तिकडे समोर निघाली कुठे काय, बाकी म्हणायला गेलं तर खुलाच रोड आहे ना तसाही. वर्दळ नाही जास्त रोडची. रत्नागिरी 51 किलोमीटर, गणपतीपुळे 33 किलोमीटर, हेजवी वेणेश्वर भातगाव 3 किलोमीटर. इकडे भातगाव खरा गाव, इकडे वरती आहे. आणि हा भातगावचा पूल जो आपल्याला बरोबर लेफ्ट साईडला आहे, भातगाव पूल, गुहागर पोलीस स्टेशन हद्द समाप्त. आणि हा आहे भातगावचा पूल. बघा टुरिस्ट लोकेशनकडे एक नंबर आहे. फोटोशूटसाठी एक नंबर स्पॉट आहे हा. बट आता आपल्याकडे टाईम नाही आहे फोटोशूटला. आणि रत्नागिरी काही जवळच आहे हाकीचंद्रावर, त्यामुळे कधी येऊन आपण या ठिकाणी फोटो काढू शकतो. पहिली ह्या ठिकाणी एक टपरी होती, आता तिकडे केली टपरी. ती तिथे 10 किलोमीटर ऑन लेफ्ट आणि गणपतीपुळे 15 किलोमीटर ऑन आवर राईट. म्हणजे आपण आता जाकादेवीच्या फाट्यावर आहोत. इथून जाकादेवी हार्डली 5 ते 10 मिनटाच्या अंतरावर असेल. नशीब इथे थांबलो जाकादेवीतच. आता ओरी म्हणून आतमध्ये घुसणार होतो, फळं घ्यायला थांबलो आणि नेमका राहुलचा फोन आला की तो पण इथेच कुठेतरी जाकादेवी झाला आहे. आता त्याला भेटूया इथे आणि पुढे बघूया आता तो काय म्हणेल, काय प्लॅन आहे त्याचं, त्याच्यावर मग आपण ठरवूया. नशीब तुला तुझाच फोन आला. अरे मला नेमकी रेंज पण नाही. इकडे गेलो होतो म्हणजे वरती ओरी पण लिहिलेलं आहे, तिकडे जातो म्हटलं. ते बोललेत तरी पण की इकडे पण इकडून आनंद म्हणून काय सांगितलं त्याने, तिकडे एक रूट आहे. हां इथे थांबलो होतो ना फळं घ्यायला, म्हटलं बाप्पाला फळं घेतली त्यांनाच विचारलं, म्हटलं जायचं म्हटलं गव्हाळेवाडीत. तर ते बोलले की इकडून पण एक रोड आहे काहीतरी, तेवढं तुझा फोन आला. ठीक आहे, नशीब म्हटलं तुझा फोन आला नाही का.
चल हाँ तो रेंज नव्हती येता ना हाँ हॉटेल कृष्णा रस्ता बघून ठेवा मित्रांनो कधी यायचं असेल राहुलकडे तर हा रोड लक्षात ठेवा बघू शकतो मी समोर बाप्पा आहे आपल्याकडे मस्त आहे की सजावट लाडका बाप्पा गणपती बाप्पा मोरिया आपल्या इथे बघा बाप्पाजीने मोदक ठेवलाय हा आपल्या जेव्हा गणपती लास्ट होता ना त्या दिवशी आपण तो कापायचा आणि इकडे कसा द्यायच रो बाप्पाची आणि आपला लाडका आपल्या आजीबाई हाय बरेच ना चल बाय मजेत राहा बाय बाय राहुलने आल्यापासून जो काय पाहुणचार केलाय ना म्हणजे अनएक्सपेक्टेबल आहे म्हणजे कधी वाटलं नव्हतं की म्हणजे पहिल्यांदाच गेलोय मित्राकडे इतकं म्हणजे पाहुणचार आलो दर्शन घेतलं बाप्पाचं आणि आल्याला त्यांनी फराळ दिला त्याच्यानंतर जेवण दिलं आणि आता परत चहा आणली परत आपला नाच झाला पहिला स्टार्टिंगला आपण नाच बघितलाच आता तर तो नाच झाला त्याच्यानंतर त्या काकांचं पण चॅनल आहे काकांचं सुद्धा आमच्या आपल्या युट्यूबच्या देवाणघेवाण चालू आहेत इकडे काकी आहेत म्हणजे एकमेकांचे सगळ्यात माहोल असं झालं ना मित्रांनो की म्हणजे एक भारी वाटतंय आता की आल्या तर कुठेतरी चित झाली आणि सगळ्या राहुलमुळे सो आता काकांशी आता पहिलं काकांची ओळख करून घेऊया काकांना काका सगळी माहिती देतील म्हणजे त्यांचा ओव्हरऑल एक्सपिरियन्स पण सांगते युट्यूबमधलं त्यांनी स्टार्ट केल्यानंतर कसं आहे काका तुम्ही सांगा आता नमस्कार मी प्रकाश गवाळी माझंसुद्धा युट्यूबवर चॅनल आहे प्रकाश गवाळी या नावाने तर मी सुद्धा कोकणातील आणि मुंबईमध्ये जे आम्ही पहिले मी कोकणातील म्हणजे आपले नमन नाटक असे जे किंवा बाकी जे ब्लॉग्स आहेत कोकणातले दाखवण्याचे मंदिर वगैरे असे मी दाखवायचा प्रयत्न करतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी राहतो नारसोपऱ्याला वसईला तर तिकडे मुंबईमध्ये समजा मुंबईमध्ये आम्ही म्हणजे कुठे कार्यक्रम असेल मंदिरामध्ये भजन कीर्तन हे पण मी दाखवण्याचा प्रयत्न करतो माझ्या चॅनलला भजन कीर्तन आणि आमच्या कोकणातले नमन नाटक शक्तितुरा असे खूप मी दाखवतोय तर तुम्ही बघा आणि आमचे आज नवीनच आमचे हे सबस्क्रायबर मला भेटलेले आहेत त्यांच्याशी ओळख झाली ती ओळख ही आमचे जे आरजी कोकणकर राहुल गवळे राहुल गवळे यांच्यामुळे झाली काकांची पण अचानक ओळख झाली आमची बऱ्याच गोष्टींची माहिती देवाणघेवाण झाली आता काकांचं पण चॅनलची मी लिंक टाकणारच आहे म्हणजे काकांचे आता काका राहतात जरी मुंबईला तरी ते गावातल्या वेगवेगळ्या लोकांना दाखवायचा प्रयत्न करत असतात म्हणजे त्यांचा एक छोटा प्रयत्न छोटा आणि मोठा पण म्हणायला हरकत नाही
कारण कसं आहे ह्या गोष्टी आहेत ना मुंबईकरांना पण दाखवणे सोपं नाही, कारण आपण मुंबईला आणि गावातलं दाखवायचं कसं पॉसिबल आहे, तरी ते त्याच्यातून ते वेळ काढून सगळं पॉलिसी पॉसिबल करतायत. पण ही मोठी गोष्ट म्हणजे विचार करा मित्रांनो की आपल्या कोकणाला प्रत्येक जण पुढे नेतोय म्हणून आपण पण तेच करायचंय. ठीक आहे, आता उलट ते राहुलमुळे भेटले बघायला. अरे पहिले थँक्यू बोलतोय त्याला मी. इथं वेळ सकाळपासून माझ्यासाठी थांबला होता, ऍक्च्युअली माझं झालं बरंच उशीर झाला मला, सकाळपासून थांबला बराच वेळ माझ्यासाठी, म्हणून म्हटलं थँक्यू. स्पेशल पर त्याचं त्याला एक भेट घ्यायची दिशा आता वेगळी, आता एवढं आलं ना तुला सोडणार नाही. गावाच्या चॅनलवरती येईल काय येईल ते, हां काय नवीन येईल ते याच्या चॅनलवरती येईल, कारण खास आपल्याकडे आला होता तो आज. होय गोवा गरवड, गोवा गरवड. चला तर मंडळी, मस्त आहे की पाहुणचार झालाय भावाचा आणि आत्ता तो जाणार आहे रत्नागिरीला नाचण्यात. मी नाही जात आहे, मी बाहेर जातो आहे, पण आला तर बरं वाटलं, जाम चांगलं वाटलं. जरा भेटू आपण तापोडे कधीतरी, अजून येईल तो कधी पण, आता त्याला माहीत पडलंय कुठे यायचं आहे ते. इकडं गाडी पार्क केलेलं आहे, इथून जरा खाली जाऊया. सो मित्रांनो फायनली जायची वेळ आहे, पण ज्याला भेटायला आलो त्याला प्रॉपर आपल्या चॅनलवरती अजून घेतलं नाही. सो फर्स्ट ऑफ ऑल राहुल म्हणजेच कोकणकर आजी, राहुल घवाळी, तुझं आपल्या शुभम साखरकर ब्लॉग चॅनलवरती स्वागत आहे. आणि आपल्याला भाऊ खरोखर म्हणजे ना आज म्हणजे ना कालचा गणपती बाप्पा पावला म्हणायला पाहिजे, कारण हे दिवस आहेत ना चांगले चाललेत. म्हणजे येतोय तू पण पाहुणचार एकदम भारी प्रकारे केलास, फॅमिलीशी भेट घडून दिलीस, खूप भारी वाटलं. नमस्कार मंडळी, माझं नाव राहुल घवाळे म्हणजेच आपल्या सर्वांचा लाडका आरजी. तर मित्रांनो आपला भाऊ शुभम साखरकर आज आपल्याकडे आला आहे खास भेटण्यासाठी. जात होता तो नाचण्यात आणि त्याने फोन केला होता बाबा येतोय म्हणून तुमच्याकडे बाप्पाच्या दर्शनासाठी, तर तो आलेला आहे. जाम भारी वाटलं येऊन आणि घरच्यांना सुद्धा चांगलं वाटलं, कारण असं कोण माझे मित्रमंडळी आले ना तर घरच्यांना ते मस्त वाटतं एकदम, कारण त्यांना असं कोण घरात असलं ना भरपूर जण तर बरं वाटतं. आणि आजी आजोबांना तर अगदीच चांगलं वाटतं, कारण येतात ना बाहेरचे पोरं वगैरे मित्रमंडळी असे येतात सर्वजण. आणि अजून पण तुम्ही पण या आमच्याकडे, हा जसा आला तसं पण तुम्ही पण या. शोधत शोधत का होईना पण तो आला, हा तो आला शोधत शोधत का पण आला तो, तसंच या. कोणाला तुम्हाला जमलं नाही तर जाका देवला येऊन विचारा पोरी घावलवाडी कुठे आहे, तर ते सांगतील. त्याला पण तसंच सांगितलं, मला पण सांगितल्यानंतर परत आला. माझं पण लगे एवढं की नेमका याचा फोन आला आणि हा पण जाका देवी तुझा होता, त्याच्या स्वतःच घेऊन आला असं. आता मला एक फक्त प्रश्न विचारता आहे, युट्यूब मधला तुझा एक्सपिरियन्स काय? एक्सपिरियन्स म्हटलं तर आता म्हणजे ह्या युट्यूब वगैरे मला काय माहितीच नव्हतं मेन, म्हणजे मी आपला पहिला इन्स्टावरती रील्स वगैरे बनवायचो असंच टाइमपास म्हणूनच, असंच आपल्या कोकणातल्या किंवा अशा माझ्या व्हॉइस मध्ये बनवायचो. त्याच्यानंतर जो माझा भाव आहे यश, तर त्याने बोलला काय रे इकडे तिकडे फिरत असतोच, एक युट्यूब चॅनल चालू कर आणि त्याच्यावरती व्हिडिओ टाक आपल्या गावातल्या किंवा कोकणातल्या इकडे तिकडे बारी वगैरे बघायला जातोस किंवा नमन बघायला जातोस, तर तिथला व्हिडिओ टाक तू, लोक बघतील. आणि नंतर मग चॅनल चालू केलं, जास्त महिने नाही झालेत, 4 ते 5 महिने झाले. आणि मग चॅनलला चांगला सपोर्ट पण भेटला लोकांचा, व्हिडिओला व्ह्यूज वगैरे जावं लागले. मेन म्हणजे लोकांचा सपोर्ट जास्त भेटला, हा तेच मेन तर आहे ना. जसं तुम्ही फिल्म दाखवलं तेवढं लांबून भेटायला आलात म्हणजे बस ना, माझं भाग्यच आहे. काय आहेत ना तू पण ये गावाला, म्हणजे आपल्या जवळच आहे, इथे जवळ हाकीचंद्रावर वगैरे आलास तर कधी ये आणि बिंदास फोन कर नक्की. तुला जास्त करून मी आज जाम भारी वाटलं तो आलास ते, मला उलट भारी वाटलं की मी आल्याचं चित्त. कारण एक सांगू तुला, युट्यूब चॅनल मधूनच तू भेटलास आहे मला एक प्रकारे, कारण असेच जास्त सोशल मीडियावर माझे मित्रमंडळी जास्त जमलेत, इन्स्टा किंवा फेसबुक म्हण, आता युट्यूबवरती तर कोकणकर आजी म्हणून त्याच्यामुळेच मला सर्व ओळखतात. तसा तो आला तसे अजून पण येतील अपेक्षा आहे. जाम भारी वाटलं. आता तुला सवय ठेवायला लागेल, मला पण ठेवायला लागेल, तर माझ्या आधी तुला सवय ठेवायला लागेल. सगळ्यांचं पाहुणचार करायचं मस्त आहे की करणार ना, बस आता तुझा केला तर बाकीच्या करणार नाही का? बस काय मित्र, कधी या पाहुणचार झाल्याशिवाय हा सोडणार नाही, कारण मला खात्री आहे. मी घरातून आलो, मला माहिती होती, खात्री होती की हा मला सोडणार नाही, म्हणून मी कमीच खायला आलो होतो. आणि ते दीपची सुद्धा हालत झोपायला अशी सगळ्या गोष्टी आहेत. मित्रांनो अजून पण आपल्याला तुम्हाला माहीत नसेल कोकणकर आजी किंवा राहुल घवाळी, तर युट्यूबला चॅनल आहे भावाचं आपल्या कोकणकर, त्याला याचं पण आहे शिवम साखरकर, सपोर्ट करा सर्वांनी, तर भावाला सपोर्ट करा. अदरवाइज तुम्ही बघत असाल तर आता मग मला सपोर्ट करा सगळे. सो ठीक आहे, उशीर होतो आपल्याला, चला पण जरा बाहेर जायचंय, स्वतः पण निघूया. चला भेटू आपण आता पुढे, परत भेटत राहूया आता. ठीक आहे, राहुल पुढे गेलाय आणि खूप भारी वाटलं, म्हणजे थँक्यू राहुल.
असा पाहुणचार आहे ना, म्हणजे मला माझ्या बालपणीची पण आठवण देऊन गेला. सो मित्रांनो, सिरियसली सांगतो आता, खूप भारी वाटतं की म्हणजे असं आज तर मला असं वाटलं की आपण पहिल्यांदाच भेटत नाही आहोत राहुलला, खूप वेळा आधी भेटलो असं वाटलं आज. पण बऱ्याच गोष्टी त्याच्याकडून शिकण्यासारख्या आहेत, कॅमेऱ्याच्या बाबतीत आहेत आणि तो पण फोटोशूट वगैरे सुद्धा करतो, त्यामुळे बरेच त्याच्याकडनं शिकण्यासारख्या गोष्टी आज मला भेटल्या. त्याच्यानंतर फॅमिलीशी भेट झाली, फॅमिलीसुद्धा एक नंबर आहे त्याची, म्हणजे त्यांनी जो आपण काय म्हणतो इन्व्हॉल्वमेंट दाखवली ना, ती भारी होती. म्हणजे चला त्याचं मित्र आहे ते बसले आहेत असं नाही, खूप भारी वाटलं त्यांनासुद्धा भेटून. आणि आता अशाच भेटीगाठी वाढत जातील. आता राहुलला म्हटलं आहे तू पण ये गावाला, आलास की भेटू आपण. आता मित्रांनो, आपण लेफ्ट साईडने आलो होतो, आपल्याला जर राईट साईडला हातकांब्याच्या दिशेने पहिला आपल्याला निवळी फाटा लागेल, त्यानंतर हातकांबा लागेल. तर त्याचं संध्याकाळची आय थिंक 6:30 किंवा 6:45 वाजले असतील, नाही सॉरी 6 किंवा 6:30 वाजले असतील. आणि अजून आपल्याला जायचं आहे हातकांब्यात, सॉरी जायचं आहे आपल्याला आत्याकडे. आता मी म्हटलं शॉर्टकट मारणार आहे, कारण ऑलरेडी बराच उशीर झाला आहे आणि बऱ्याचशा गोष्टी आज आपल्याला भेटले आहेत फुटेजच्या दृष्टीने पण, आणि मित्रमंडळी वाढलीत, बऱ्याच गोष्टींची माहितीची देवाणघेवाण झाली. सो म्हणजे आजचा दिवस आणि आजची म्हणतात ना राईड फुकट गेलेली नाही आपली. बाई बाई लालपरी रत्नागिरी जांभारे फायनली मित्रांनो लालपरी आपल्या चॅनलवरती दिसलेली आहे. थोडा टॉपिक चेंज केला बट राहवलं नाही आता मला. हो काय करतोय काय